नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिकताय ना? शिकायलाच पाहिजे। आज आपण इयत्ता 8वीच्या मॅथमॅटिक्स मधील दुसरा चॅप्टर पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल्स याच्यातला प्रॅक्टिस सेट 2.2 शिकणार आहोत। या 2.2 साठी जे काय आवश्यक आहे, जे पॅरलल लाईन्सच्या प्रॉपर्टी आहेत ते आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत, त्याची पुन्हा एकदा रिव्हिजन करू आपण। इफ टू लाईन्स आर पॅरलल देन करस्पॉन्डिंग एंगल्स आर कॉन्ग्रुएंट। जो वरचा वरचा खालचा खालचा असे करस्पॉन्डिंग एंगल माहिती आहे आपल्याला, करस्पॉन्डिंग एंगल्स आर कॉन्ग्रुएंट। आणि दुसरी प्रॉपर्टी अल्टरनेट एंगल्स आर कॉन्ग्रुएंट। आणि तिसरी प्रॉपर्टी इंटेरियर एंगल्स आर सप्लिमेंटरी। एकाच भावाची इंटेरियर एंगल्स आर सप्लिमेंटरी म्हणजे त्यांची ॲडिशन असते 180। अशा तीन प्रॉपर्टी आपण शिकलो आहोत, या तीन प्रॉपर्टीच्या आधारे शिकणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.2। त्यातला पहिला क्वेश्चन आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव, म्हणजे काय याच्यातलं योग्य पर्याय निवडायचा आहे। आता क्वेश्चन असा आहे, लाईन एम पॅरलल लाईन एन अँड पी इज ट्रान्सवर्सल। इथं अँगल दिलेला आहे 3x, हा दिलेला आहे x, आणि क्वेश्चन आहे फाइंड x, म्हणजे x ची व्हॅल्यू फाइंड करायची। त्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत 135 डिग्री, 90 डिग्री, 45 डिग्री आणि 40 डिग्री। आता x ची व्हॅल्यू किती येणार आहे हे आपल्याला शोधायचं आहे। आता कसं असतं, बाकीच्या विषयामध्ये चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह असतील तर तुम्ही डायरेक्ट बघितले की लगेच उत्तर लिहू शकता, काय उत्तर पाठ असतील ते डायरेक्ट लिहू शकता। परंतु मॅथमॅटिक्स विषय काय करायला लागणार आपल्याला, हे एक्झाम्पल सोडवावं लागणार आहे। म्हणजे 3x आणि x यांचा काय संबंध आहे ह्याच्यावरून आपल्याला प्रत्येक एक्झाम्पल बाजूला रफ वर्क करून कच्चं काम करून सोडवायचं आहे, आणि मग त्याचं कोणतं उत्तर येते ते शोधायचं आपल्याला। आता 3x आणि x हे कसले अँगल्स आहेत, इंटेरियर अँगल्स आहेत। आपल्याला प्रॉपर्टी माहिती, इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, म्हणजे दोन्हींची ॲडिशन असते 180, म्हणजे ह्या दोन्हींची बेरीज 180। आपण ते कच्चं काम करूया बाजूला, 3x प्लस x ह्या दोन्हींची ॲडिशन किती होणार 180 डिग्री। मग काय पहा, 3x प्लस x 4x इज इक्वल टू 180 डिग्री। x इज इक्वल टू हा 180 मल्टिप्लाय 4चा होणार डिवाइड 4, 180ला 4 डिवाइड करायचे, 4 × 4 = 16, 18 चारचा पाठ, 4 × 16, 18 × 16 गेले राहिले 2, 2 वर घातला 0 झाला 20, मग 4 × 5 = 20 म्हणजे किती आलं 45 डिग्री। मग याचा ऑप्शन कोणता असणार 45 डिग्री, म्हणजे सी। लक्षात आलं का, याचं डायरेक्ट उत्तर लिहायचं नाही आणि पाठही करायचे नाहीत। पहिला क्वेश्चन त्याचं 45 डिग्री असलं पाठ नाही करायचं। परीक्षेत तुम्हाला या ठिकाणी ह्या x जागेवर 2x टाकलं तर काय करणार, इथं x आहे या जागेवर 2x लिहिलं तर 45 येईल का, मग ही पुन्हा सोडवत जाणार तुम्हाला। याचा अर्थ काय, कोणतंही असं एक्झाम्पल असेल, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह जरी असेल तरी ते सॉल्व करायचं, ॲन्सर काढायचं, आणि मग त्याच्यातलं कोणतं उत्तर येते ते त्या ठिकाणी लिहायचं। हे झालं पहिलं एक्झाम्पल 2.2 मधलं पहिलं। आता पहिल्याच क्वेश्चनमधला दुसरा आकडा आहे, चूज करेक्ट अल्टरनेटिव्हमधलाच दुसरा आकडा, फाइंड x लाईन पी पॅरलल लाईन क्यू, इव्हनमध्ये लाईन पी पॅरलल लाईन क्यू अँड लाईन एल इज ट्रान्सव्हर्सल। हा अँगल दिला आहे 2x, इथं अँगल दिला आहे 4x, आणि क्वेश्चन काय, फाइंड व्हॅल्यू ऑफ x। यापूर्वीच्या पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण असंच केलं, म्हणजे आता दोन लाईन पॅरल आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल। आता हा वरचा इथं 4x आहे बघा, ह्या लाईनच्या पुढं आणि वर इथं 4x आहे, तर याचा करस्पॉन्ड अँगल कुठं येईल, इथे बघा या ठिकाणी ट्रान्सव्हर्सलच्या वर आणि या लाईनच्या उजवीकडा ह्याच्या पुढं, तर हिच्या पुढं आणि ह्या लाईनच्या वर इथं 4x येणार 4x। हा झाला करस्पॉन्डिंग अँगलचा, या अँगलचा हा करस्पॉन्डिंग अँगल झाला। आता रफ वर्कच करायचं आपल्याला, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह। आता याच्यावर हा घेतला 4x आणि हे दोन्ही कसे होतील, हा आणि हा, हे दोन होणार आहेत अँगल सी द लिनियर पेअर, अशी लाईन आणि असे दोन अँगल असतील। इथं 100 तर हा किती होतो 80, म्हणजे दोन्हींची ॲडिशन किती असते 180। हा जर पुढे गेला हा 110 झाला, इथला पुढचा
कि पुढचा राहणार 70 असं आहे. दोन्हीचे ॲडिशन 180. मग तसं आता 4x आणि 2x हे लिनियर पेअरमध्ये होतात, ज्या दोन्हीचे ॲडिशन किती असणार आहे 180. इक्वेशन काय होईल, 4x प्लस 2x इज इक्वल टू 180 डिग्री. रफ वर्क करूया, 4x प्लस 2x इज इक्वल टू 180 डिग्री. 4x प्लस 2x 6x इज इक्वल टू 180 डिग्री. 4x प्लस 2x 6x इज इक्वल टू 180 डिग्री. इथे ठेवायचं x इज इक्वल टू हा 180 अपॉन करायचा 6. x इज इक्वल टू 180 सहानं डिवाइड केलं, कसं भाग जाईल, 6 1 6 180 सहाचा पाडा 18 होण्या, 6 3 18 आणि त्याच्यावर ठेवला हा 0 म्हणजे किती आला 30 डिग्री. म्हणजे एक्स इज इक्वल टू किती आला 30 डिग्री. म्हणजे दुसऱ्या क्वेश्चनचं ॲन्सर काय मिळालं आपल्याला, एक्स इज इक्वल टू 30 डिग्री. मग ऑप्शन त्याला दिले होते क्वेश्चनमध्ये, आता इथे मी लिहिलेलं आहे जे ऑप्शन दिलेले आहेत, ऑप्शन दिले बघा 135 हा दुसऱ्याचे ऑप्शन, 90 60 45 आणि 30. कोण कोणते आहेत, 90 60 45 30 असे 4 दिले होते. कोणतं ऑप्शन असणार त्याच्यातला, ऑप्शन डी. ॲन्सर किती, 30 डिग्री. मग याच्यातले आपले क्वेश्चन फर्स्ट मधले हे दोन्ही आपले संपले, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह हा भाग आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. यानंतर पाहूया दुसरा एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 2 मध्ये अशी एक फिगर दिलेली आहे आणि क्वेश्चन आहे, लाईन पी पॅरलाईन क्यू अँड लाईन टी अँड एस आर देअर ट्रान्सवर्सल्स, देन फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स अँड व्हॅल्यू ऑफ वाय. म्हणजे या पी आणि क्यू ह्या दोन लाईन पॅरल आहेत, टी आणि एस त्यांच्या ट्रान्सवर्सल आहेत आणि इथं काय मेजर दिलेलं आहे, तिथे 40 दिलेलं आहे, इथे 70 दिलेलं आहे आणि एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करायची. तर आपल्याला जेवढ्या काय प्रॉपर्टी झालेल्या आहेत त्यांचा यूज करून आपण एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करूया. आता इथं वरती 40 आहे बघा, लाईनच्या वर, ह्या लाईनच्या वर सुद्धा इथे किती येणार आहे मग 40. समजा आपण त्याला काहीतरी अक्षर मानूया ए, मग इथं जर ए असेल तर एची व्हॅल्यू किती येणार, 40. इन फिगर सोल्युशनमध्ये अँगल ए इज इक्वल टू किती लिहायचं, 45 डिग्री. आणि त्याचं रिझन काय लिहिणार, करस्पॉन्डिंग अँगल्स, मी आता लिहित नाही लक्षात घ्या, ए इज इक्वल टू किती 40 डिग्री, रिझन करस्पॉन्डिंग अँगल्स. मग आता एक्स आणि ए हे दोन अँगल्स कसे होणार आहेत, अँगल्स इन अ लिनियर पेअर, अँगल्स इन अ लिनियर पेअर, या दोन्हीचे ॲडिशन होणार 180. पुन्हा पुन्हा सांगतोय मी, इथं 100 तर हा किती होणार 80, मी दोन्हीचे ॲडिशन 180. इकडं 90 तर इकडं 90, इकडं 110 तर इकडं 70, अशा पद्धतीनं दोन्हीचे ॲडिशन 180. अँगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी, म्हणजे दोन्हीचे ॲडिशन 180. म्हणजे एक्स प्लस ए किती होणार, 180 डिग्री. देअरफॉर एक्स प्लस ए इज इक्वल टू 180 डिग्री. आणि त्याचं रिझन अँगल्स इन अ लिनियर पेअर, एवढंच लिहायचं, अँगल्स इन अ लिनियर पेअर. मग त्याच्यातल्या एची व्हॅल्यू माहिती आपल्याला, एची व्हॅल्यू किती आली, 40. ए इज इक्वल टू 40 डिग्री, तिथं ठेवूया. मग एक्स प्लस 40 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर एक्स इज इक्वल टू हा 180 आहे तसाच, आणि प्लस 40 चा करायचा तिकडं मायनस 40 डिग्री. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 180 मायनस 40, 180 मधून 40 गेली, किती येणार मग 140 आहे. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 140 डिग्री. आता ही एक्स व्हॅल्यू पाहिली, काय काय फाइंड करायचं आपल्याला, फाइंड एक्स अँड वाय. आता वायची व्हॅल्यू फाइंड करूया, वायची व्हॅल्यू फाइंड करण्याकरता काय करूया, इथे 70 आहे, याचा व्हर्टिकली अपोजिट इथं कॉंग्रुएंट असतो, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहे कॉंग्रुएंट. इथं समजा आपण काहीतरी इथं ए घेतला आहे, इथं बी घेऊया, बीचं माप किती येणार आहे मग 70 डिग्री. आता ते लिहूया पुन्हा, बी एक्सची व्हॅल्यू फाइंड केली आपण, आता वायची व्हॅल्यू काढूया. बी इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू येणार 70 डिग्री. आणि त्याला रिझन लिहायचं व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, रिझन बी इज इक्वल टू 70 डिग्री, रिझन व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. हे झालं,
आता बी आणि वाय, बी आणि वाय हे कसले इंटेरियर एंगल्स ऑन सेम साइड ऑफ अ ट्रांसवर्सल, इंटेरियर एंगल्स अंतरकोन आणि कसले अंतरकोन ऑन सेम साइड ऑफ ट्रांसवर्सल, म्हणजे छेदी म्हणजे एकाच अंगाचे अंतरकोन आहेत, हे कसे असतात सप्लिमेंटरी, म्हणजे त्यांची ॲडिशन असते 180 डिग्री, म्हणजे वाय प्लस बी किती होणार 180 डिग्री. नाव अँगल वाय प्लस अँगल बी, असं अँगल म्हणूया, अँगल वाय प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. आणि त्याचं रिझन आता सांगितलं इंटेरियर अँगल्स, देअरफोर आता वाय तसंच ठेवूया, अँगल वाय प्लस अँगल बी, बीची व्हॅल्यू किती म्हणलो आपण 70 डिग्री, देअरफोर आणि इज इक्वल टू 180 डिग्री आहे तसंच. इथं अँगल वाय ठेवूया 180 आहे तसाच, आणि प्लस 70 तिकडे काय होईल -70 डिग्री, देअरफोर वाय इज इक्वल टू 180 - 70. 180 - 70 केल्यावर किती राहतोय 110 अंश, वाय इज इक्वल टू 110. मला वाटतं याच मापाचं एक्झाम्पल यापूर्वी एकदा आपण पाहिलं होतं, हीच माप येते जाऊ 70 अशी, इथं कुठंतरी असं 70 घेतला होता, 110 ला सगळे आपण अँगल काढले होते, तसं तर जगा तुम्हाला आलं. आता एखाद्या ठिकाणी तर 70 आता त्या जागा फक्त 80 टाकतात किंवा इथं 100 देते, एक अँगल मोठा आहे तो ऑप्टिव्ह अँगल दिला 100, तर ॲक्युटी अँगल येणार 80, त्याच्यावर बाकी सगळे अँगल काढायचे. आणि हे तुम्हाला आत्ता 8वीत शिकताय, हेच पुन्हा 9वीला लागणार आहे, हेच 10वीला लागणार आहे, हेच तुम्हाला आता 8वीच्या स्कॉलरशिपला लागणार आहे, हेच पुन्हा कुठं स्पर्धा परीक्षेने गेला तरी एंट्रन्स एक्झामला हे लागणारच आहे. एकदा शिका आणि कायम मार्क मिळवत राहा असा हा टॉपिक आहे, त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित शिका. त्याच्यानंतर पाहूया एक्झाम्पल नंबर 3. आता तिसरं एक्झाम्पल असं आहे, त्याच्यात दिले बघा एक्झाम्पल, लाईन पी पॅरल लाईन क्यू, पी ला पॅरल आहे क्यू, लाईन एल पॅरल लाईन एम, आणि काय व्हॅल्यू दिल्यात, इथं दिला 80 डिग्री, इथं ह्या एची व्हॅल्यू काढायची, बीची काढायची आणि सीची व्हॅल्यू काढायची, एकच अँगल दिला आहे. यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं एक जर अँगल दिला असेल तर आपण सगळे बाकी सगळे अँगल काढू शकतो पॅरलाईन्स असतील तर. आता हा 80 असेल तर लिनियर पेअरमध्ये इथं किती असणार आहे 100, हा 20 सगळं सोपं आहे बघा, इथं 80 तर इथं 100, इथं 100 वर म्हणजे इथं खाली किती असणार 80, इथं किती येणार आहे 100 प्लस 80 180 होते का नाही बघा. असंच आपण करत जर गेलो तर सगळे अँगल आपण काढू शकतो, इकडं पलीकडे इथं 80 आहे, इथं करस्पॉन्डिंग इथं येणार आहे, इथं 80 येणार, इथं होता 100, इथं किती असणार आहे 100, एची व्हॅल्यू 100, असे सगळे अँगल आपण काढू शकतो. आता उत्तर किती येणार आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 8 च्या 8 अँगल आपण काढू शकतो तोंडी, उत्तर किती येतात माहिती आहे, हे आता फक्त आपल्याला लिहून दाखवायचं. मग काय करूया, आता इथं 80 आहे तर याचं इथं 80 डिग्री येणारच आहे, इथं काहीतरी आपण नाव घेऊ त्याला, काय काय केलं जातं, ए बी सी आहे, समजा आपण डी नाव घेऊ, इथं कन्सिडर अँगल डी, हे काय अँगल आपण डी घेतला, देअरफोर मग अँगल डी इज इक्वल टू किती येणार, मग डी इज इक्वल येणार 80 डिग्री. आणि त्याला रिझन घ्यायचं करस्पॉन्डिंग अँगल्स, रिझन करस्पॉन्डिंग अँगल्स संगत कोन, जेवढा इथे 80 आहे तेवढाच असणार डी. आता ए आणि डीची ॲडिशन किती होणार 180 डिग्री, अँगल्स इन अ लिनियर पेअर. नाव अँगल ए प्लस अँगल डी, ए प्लस डी इज इक्वल टू 180 डिग्री, देअरफोर अँगल ए प्लस डी किती घेतला आपण आता 80, त्या 80 वरून हा डी घेतला 80 डिग्री, मग अँगल ए प्लस 80 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री, देअरफोर इथं अँगल ए असा ठेवूया इज इक्वल टू 180 प्लस 80 करायचं तिकडं -80 डिग्री, देअरफोर अँगल इज इक्वल टू 180 गेला 100, येणार आपल्याला माहीतच होते या एचं माप किती येणार 100. आता इथं येता इथं आपल्या कसं खाली कसं करता येईल बघा, हा जो डी आहे त्याचा हा डी आणि बी हे अल्टरनेट एक्सटेरियर अँगल्स असतात, त्याला म्हणतात अल्टरनेट एक्सटेरियर अँगल्स, म्हणजे जेवढा डी आहे तेवढाच हा बी, डीचं किती आलं होतं 80, डीचं किती होतं आपलं
80 डिग्री आता प्रत्येक माप आले तर फ्रेम कोर ठेवाश डी चं होतं 80 मग तेवढा असा बी असणार आहे 9 एंगल बी इज इक्वल टू एंगल डी त्याला रीजन द्यायचं अल्टरनेट एक्सटेरियर एंगल अल्टरनेट इकडचा उजवीकडचा तर हा डावीकडचा आणि कसले एक्सटेरियर बाहेरचे बाहेरचे इथला आणि हा हे असतात इंटेरियर अल्टरनेट किंवा अल्टरनेट इंटेरियर एक इकडचं तर एक इकडचा एक उजवीकडचा एक डावीकडचा बरोबर हे कसले आतले आणि हे कसले बघा उजवीकडचा इकडचा उजवीकडचा इकडचा डावीकडचा परंतु कसले हे बाहेरचे त्याला म्हणतात अल्टरनेट अल्टरनेट तर आहेतच एक उजवीकडचं एक डावीकडचं आणि कसेच एक्सटेरियर म्हणजे बाहेरचे या दोन अँगल म्हणतात अल्टरनेट एक्सटेरियर अँगल्स बी इज इक्वल टू डी बी इज इक्वल टू डी अल्टरनेट एक्सटेरियर अँगल्स बट त्यातला डी किती आहे 180 तो डी किती आहे 80 तो इथे लिहिला 80 तर मग काय करू देअर फॉर अँगल बी इज इक्वल टू येणार 80 डिग्री तर डीच्या पण इथं व्हॅल्यू ठेवली बी आला 80 डिग्री तर इथपर्यंत आला पण बीची व्हॅल्यू 80 डिग्री मग ह्या बीचा असा करस्पॉन्डिंग अँगल आहे वा सी बरोबर आहे का हा उजवीकडचा हा डावीकडचा आणि हा डावीकडचा त्याला ट्रान्सवर्सलच्या खालचा बीला करस्पॉन्डिंग येणार सी नाव अँगल सी इज इक्वल टू ह्याचा अँगल बी रिझन त्याला करस्पॉन्डिंग अँगल्स देअरफॉर अँगल सी इज इक्वल टू आता बीचं माप किती काढले सत्तर आपण बी इज इक्वल टू 80 ते बीचं व्हॅल्यू 80 ठेवला बीची व्हॅल्यू ठेवली 80 डिग्री बी अँगल बी अँगल बी ची व्हॅल्यू 80 डिग्री बीच्या जागेवर ठेवला 80 डिग्री सी तसाच तर सी झाला 80 डिग्री कारण बी आणि सी सेम आहेत बीची 80 आहे बी आणि सी सेम आहे म्हणजे सीची व्हॅल्यूसुद्धा आली 80 डिग्री आपले जे पाहिजे ते व्हॅल्यू मिळाले बघा एची व्हॅल्यू मिळाली डी बी आणि सी ए किती आला ए इज इक्वल 100 बी बी इज इक्वल 80 डिग्री डी इथंच काढला 80 डिग्री आणि सी 80 डिग्री या पद्धतीनं हे एक्झाम्पल नंबर 3 या ठिकाणी आपण पूर्ण केलेलं आहे.